तुम्हाला दिसत असेल एकदम स्वच्छ भांडे झालेले आहे. हे बघा किती स्वच्छ भांडे निघतात. इव्हन ही वाटी पण असं वरती ठेवली जरी आहे तरी पण एकदम. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर आजचा व्हिडिओ डिशवॉशरवर आहे आणि त्याचबरोबर हा पूर्ण किचन दिसतो आहे तुम्हाला, याच्यावर मी व्हिडिओ बनवलाच आहे. तर हा कस्टमाइज किचन आहे आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. तेव्हा मी हा व्हिडिओ किचन म्हणजे किचनचा जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी तुम्हाला डिशवॉशरबद्दल जास्त माहिती दिली नव्हती, म्हणजे डिटेलमध्ये माहिती दिली नव्हती. त्याचं कारण हे का मला याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवायचा होता, मला याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती सांगायची होती, म्हणून मी विचार केला हा व्हिडिओ मी सेपरेट नंतर बनवू. त्याच्यानंतर खूप मला रिक्वेस्ट आली, खूप मेसेज आले, तो आम्हाला डिशवॉशरबद्दल काही सांगितलंच नाही, डिशवॉशर दाखवलंच नाही, तर म्हणतात चला आता डिशवॉशरचा व्हिडिओ बनवू. तर त्याच्या अगोदर डिशवॉशरचे जे फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. फायदे आणि तोटे दोन्ही सांगणार आहे, पण त्याबरोबर मी अगोदर तुम्हाला फायदे सांगते. तर याचे फायदे बरे खूप जास्त आहे डिशवॉशरचे, म्हणजे थोडक्यात सांगण्याचं झालं तर आपले हाताने भांडे घासावं लागत नाही, हात आपले स्वच्छ राहतात, हात खराब होत नाही. आणि दुसरी गोष्ट, जे वर्किंग आहेत म्हणजे वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे, कारण की घरात कामावरनं जेव्हा आपण म्हणजे ते आल्याच्या नंतर भांडे असे डिशवॉशरमध्ये लावले की मग बाकीचे कामं करता येतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेळ वाचतो, म्हणजे ते भांडे घासण्याचा जो वेळ वाचतो त्याच्याबद्दल अजून बरेच घरातले जे कामं आहेत ते करता येतात आपल्याला. आणि तोटे सांगायचे झाले तर म्हणजे हेच का, म्हणजे पाणी जास्त लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी जास्त लागते. हे तोटे आहे पण फायदे जास्त आहेत. तर चला मग मी तुम्हाला आता डिशवॉशर दाखवते, माझं डिशवॉशर कसं आहे हे तुम्हाला दाखवते. आणि हे लेटेस्ट मॉडेल आहे, म्हणजे भरपूर जुने पण असतात पण हे कस्टमाइज केलेलं आहे आणि नवीन आहे, तर हे मॉडेल पण लेटेस्ट आहे. तर हे वरचं जे आहे तुम्हाला अशा पद्धतीचं दिसेल तुम्हाला माझं डिशवॉशर. आणि वरती ना जे म्हणजे ग्लासेस, छोटे छोटे जे डिश असेल ते इथे ठेवण्याची जागा आहे, म्हणजे जे छोटे छोटे भांडे आहेत ते वरच्या फ्लोअरला ठेवतात. आणि त्याचबरोबर समजा डिश वगैरे म्हणजे छोटे डिश वगैरे ठेवायची नाही तर असं त्याला फोल्ड करून अजून दुसरं एक छोटंसं भांडासं फ्लॅट ठेवायचं असेल तर असं फोल्ड पण करू शकतात. आणि जर तुम्हाला जर वेगवेगळे जर करायचं असेल तर अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी पण तुम्ही भांडे करून ठेवू शकतात. आणि हे सगळं भरल्याच्या नंतर पण ही वरची जी जागा आहे इथे पण तुम्ही कप वगैरे ठेवू शकता अशा पद्धतीने. या साईडला भरपूर भांडे मावतात आणि दिवसातलं मी दोनदा भांडे लावते, मशीन दोनदा लावते मी. आणि त्याचबरोबर जे हे खालचं आहे हे चमचे वगैरे सुरी वगैरे ठेवण्यासाठी आहे आणि खालचं जे आहे हे मोठे भांडे ठेवण्यासाठी ही आहे जागा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे आतलं दिसतं आहे, हे जे आतलं दिसतं आहे तर इथूनच हीच इथूनच जागा ही जागा आहे. त्याच्यामुळे वरतून असा फ्लो येतो भांड्यांना, भांडे धुण्यासाठी असा वरती फ्लो येतो भांड्यांना. आणि हे जे फॅन आहे असे फिरतात, ते तुम्हाला फिरून दाखवते मी, असं फिरतात. आणि वरच्या साईडला पण दाखवते असं फिरतं, अशा पद्धतीने फिरतं, म्हणजे जेणेकरून ते पाणी सगळ्या भांड्यांना असं लागेल. आणि जे क्यूब्स असतात ते पण त्याचा फेस जो असतो तो पण सगळ्या भांड्यांना असं व्यवस्थित पसरला जातो. आणि त्याच्यामध्ये हे पाणी खूप फोर्सने येतं आणि महत्वाचं म्हणजे गरम पाणी असतं ते, त्यामुळे काय होतं तुमच्या भांड्यांना डाग असतील किंवा थोडंसं म्हणजे थोडक्यात असं जेवणाचं वगैरे काय असेल तर ते सगळं क्लीन होतं. आणि त्याचबरोबर ही चिप्स असते म्हणजे जी यूज होते भांड्यांसाठी, ती तुम्हाला दाखवते मी. ही ऑल इन वन आहे, हे वरची जी जागा आहे म्हणजे हे जे व्हाईट कलरचं तुम्हाला जे दिसतं आहे ते सॉल्ट आहे, हे वेगळ्या प्रकारचं सॉल्ट असतं, जेणेकरून हे भांडे निघण्यासाठी एक चकाकी येते, म्हणजे हे चमकतात भांडे ते हे काम करत असतं सॉल्ट. आणि हे बाकी जे दोन आहे ते लिक्विडचं काम असतं. आणि या क्यूब व्यतिरिक्त भांड्यांसाठी एक वेगळी पावडर पण मिळते, लिक्विड पण मिळतं, पण मी हे वापरते कारण याच्यामुळे खूप छान भांडे निघतात. आणि असं खूप भांडे निघाल्याच्या नंतर पुसून असं लावण्याची गरज नाही, भांडे स्वच्छ निघतात, सुकून निघतात आणि तसंच आपण स्वयंपाकाला पण लगेच वापरू शकतो. तर हे मी तुम्हाला दाखवलंच आहे. आणि फोर्समध्ये पाणी आल्याच्या नंतर पूर्ण गरम पाणी झाल्याच्या नंतर त्या आवाज पण येतो आपल्या पाण्याचा, का मशीन चालू झाली नाही झाली, चालू झाली आहे तर ते आपल्याला कळतं. आणि त्याचबरोबर हे सगळे भांडे लावण्याचं तर मी तुम्हाला दाखवलंच आहे. आणि त्याचबरोबर जे हे ही जी जागा आहे ते क्यूब्स आपण ठेवायचे असते, म्हणजे हे प्लास्टिक असं काढून
अशा पद्धतीने प्लास्टिक काढून अशा पद्धतीने इथे क्यूब्स ठेवायचे असतात असं बंद करून आणि त्याचबरोबर जी ही जी जागा आहे तिथं लिक्विड आणि किंवा पावडर वेगवेगळ्या भांड्यांचे लिक्विड्स पण मिळतात पावडर पण मिळतात आणि क्यूब्स पण आहेत पण मी लिक्विड आणि पावडर वापरत नाही मी क्यूब्स वापरते कारण की पहिल्यापासून तेच वापरत आली म्हणून ते छान निघतात भांडे म्हणून मी ते वापरते आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं मिळतं ते इथे करून हे म्हणजे त्याचं आहे लिक्विड आणि पावडरचं आणि त्याचबरोबर डिशवॉशरचं इथे तुम्हाला प्रोग्राम दिसत असते हे प्रोग्राम्स आहे तुम्हाला दिसत हे मशीन चालू करण्याचं आहे आणि इथे 1 out of 45 to 70 दिसत असेल हे नॉर्मल म्हणजे गरम पाण्याचं आहे आणि सेकंड नंबरचं जे आहे ते 70 आहे म्हणजे पाण्याचं टेम्परेचर आहे ते मोठ्या भांड्यांसाठी जास्त अजून गरम पाणी पाहिजे त्याच्यासाठी आहे हे थर्ड नंबरचं आहे 60 ते पण थोडंसं नॉर्मल आहे इको म्हणजे जे मी इकोवर ठेवते हे नॉर्मल आहे टेम्परेचर आणि त्याचबरोबर हे फिफ्थ नंबरचं जे आहे ते फक्त ग्लासेस वगैरे असेल तुमचे काचेचे त्याच्यासाठी 45 टेम्परेचरचं पाणी म्हणजे पाणीचं टेम्परेचर असतं आणि जे 6 नंबरचं आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला क्लीन भांडे फक्त पाण्याने धुवायचे असेल तर हे 6 नंबरचा प्रोग्राम असं सेट करायचे असतात प्रोग्राम आणि माझं 4th नंबरचं मी इकोवर केलेलं आहे तो सेट आहे फक्त मी बटन चालू करेल आणि मशीन लावून देईल एवढंच काम असतं आणि कशा चला मग आता भांडे लावूया आता हा वरचं जे सेक्शन आहे हे छोट्या भांड्यांचं आहे तुम्हाला दाखवते ना अशा पद्धतीने भांडे लावायचे असतात त्याचं तोंड उलट झालं पाहिजे जेणेकरून असं वरती पाणी जाईल ना तर तुम्ही एका साईडला व्हिडिओ बघू शकतात एका साईडला अशा पद्धतीने पाणी ते भांड्यांना खालच्या म्हणजे खाली असं लागतं हे छोटे भांडे आहेत ते आणि हे चमचे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे हे चमचे आहेत हे असं हे चमच्यांचे जरी मी तुम्हाला सांगितलं पण हे छोटे चमचे ठेवायचे आहे असं ठेवायचं नाही असं जर ठेवलं आणि जर तुम्ही असं मशीन लावली तर तुम्हाला दिसत असेल हे खालचं जे आहे ना ते फॅनला असं अडकेल त्याच्यामुळे काय होईल भांडे व्यवस्थित निघणार नाही आणि साथ म्हणजे तुमची मशीन सुद्धा खराब होऊ शकते आणि किंवा खटखट असा आवाज पण येऊ शकतो त्याच्यामुळे असं चमच्यांसाठी असं म्हणजे मोठे चमचे असेल तर इथे नाही ठेवायचं तर असं मध्यभागी असं ठेवून द्यायचं त्याचबरोबर हा चाकू आहे हा पण असा ठेवायचा नाही कारण की हा मोठा आहे कधी पण चाकू छोटे साईजचे असले तर नेहमी असं ठेवायचं आता ह्या मोठा चाकू आहे तर मी असं वरच्या साईडला ठेवली होते आणि तुम्हाला हे याच्यासाठी ठेवलं जे ही वाटी आहे अशा पद्धतीचं जर तुम्ही म्हणजे भांडे जरी ठेवले तरी पण खूप स्वच्छ निघतात हे मुद्दामून मी असं ठेवलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी ही एक वाटी मी ठेवते आहे आतमध्ये मला दाखवायचं तुम्हाला भांडे किती स्वच्छ निघतात हा छोटा साईजचा चाकू आहे तर मी अशा पद्धतीने इथे ठेवेल ही डिश आहे ही डिश पण इथे असं लावून देऊ आपण बाकीचे जेवढे चमचे आहेत ते आपण इथे ठेवूया जेवढे मोठे चमचे आहेत ते सगळे मी अशा आतमध्ये ठेवून देईन तुम्हाला दिसत नाही या साईडला ठेवते मी आणि हे मोठे भांडे तुम्हाला सांगितले हे मोठ्या भांड्यांसाठी तर मी अशा पद्धतीने इथे मोठे भांडे ठेवते हे मोठे काचेचे प्लेट आहे ते मी इथे ठेवते आणि मोठं जे ताट आहे ते मी अशा पद्धतीने ठेवू शकते अशा पद्धतीने ठेवलं तरी पण स्वच्छ निघत कारण की तुम्ही दिसत असं तुम्हाला असं पद्धत लावलं पण फॅन अडकत नाहीये व्यवस्थित असा फिरतोय सगळे भांडे लावले तरी अशा पद्धतीने भांडे लावायचे आहे आणि असं बंद करून द्यायचं आहे कारण की ऑलरेडी मी प्रोग्राम सेट केला आहे तुम्हाला दाखवला आहे हे बटन दाबायचं बंद केलं परत चालू केलं आणि P4 आलंय ऑलरेडी मी सेट केलं आहे आणि मग मी अशी मशीन लावून देईल तर मग अशी मी तुम्हाला दाखवलं होतं का मशीन कशी लावतात पण मी लगेच मशीन नव्हती लावली कारण की भांडे खूप कमी होते आणि आता तुम्हाला दिसत असेल
पूर्ण मशीन भरली आहे, कारण की माझा स्वयंपाक झाला आहे संध्याकाळचा, सगळं भांडे रिकामे करून वगैरे सगळं म्हणजे झालं होतं, आणि मग मी भांडे लावले आहे आता मशीन मध्ये, आणि बेराचं पण साईड बाय साईड चालू आहे. आणि मग आता मशीन स्टार्ट करूया. आणि इथे मला तुम्हाला हे सांगायचं आहे का, इथे डिशवॉशर हे कॉमन आहे, म्हणजे म्हणजे प्रत्येकाच्या किचनमध्ये तुम्हाला डिशवॉशर हे दिसेलच. इवन तुम्ही रेंटेड अपार्टमेंटमध्ये जरी राहत असला तरी तुम्हाला डिशवॉशर तिथे दिसेल. आणि माझ्या डिशवॉशरमध्ये लाईट आहे, याचा अर्थ असा नाही का प्रत्येकाचं जे डिशवॉशर आहे त्याच्यामध्ये लाईट असेल. आणि हे कॉमन याच्यासाठी कारण की इथे वर्किंग असतात, इथे कामवाली बाई नाही राहत, आणि इथे खूप एक्सपेन्सिव्ह आहे, कोणीच कामवाली बाई ठेवत नाही, म्हणून ते काम इझी करण्यासाठी हे बेसिक आहे. तर मग मी आता मशीन स्टार्ट करते. आता मी मशीन स्टार्ट केली आहे आणि तुम्हाला दिसत असेल इथे खाली लाईट लागली आहे आणि आवाज पण येत असेल मशीन स्टार्ट केली आहे तर. आणि त्याचबरोबर आपल्या भारतात सुद्धा भरपूर जण डिशवॉशर वापरतात, भरपूर कंपन्यांचे डिशवॉशर आहे मार्केटमध्ये अवेलेबल. जर तुम्हाला जर म्हणजे विचार आहे डिशवॉशर घेण्याचा, तर जेव्हा तुम्ही समजा म्हणजे किचनचा जर सेटअप तुम्हाला करायचा असेल, म्हणजे नवीन काम करायचं असेल, तर मग डिशवॉशरचं लक्षात घेऊन तुम्ही ते काम करा. आणि त्याची प्राइस विचारायचं तर मला असं वाटतं 45 ते 50 हजाराच्या पुढे आहे. आणि म्हणजे त्याचे फायदे खूप आहेत, जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही तुम्हाला घ्यायचं असेल तर मग घेऊ शकता. मी अंदाज दिला म्हणजे काय प्राइस असू शकते, तर मी तुम्हाला डिशवॉशरमध्ये तर दाखवलं आहे कोणते कोणते भांडे म्हणजे कोणते भांडे लावले आहे, आणि म्हणजे डिशवॉशरमध्ये कोणते भांडे तुम्ही क्लीन करू शकता आणि कोणते भांडे क्लीन नाही करू शकत हे तुम्हाला सांगते. तर डिशवॉशरमध्ये तुम्ही स्टीलचे झाले किंवा असं जाड प्लास्टिक टाईपचे असे भांडे तुम्ही वापरू शकतात, आणि कोणते भांडे तुम्ही वापरू नाही शकत म्हणजे क्लीन नाही करायला ठेवू शकत, तर ते आहे लोखंडी भांडे, ॲल्युमिनियम भांडे, परत नॉनस्टिकचे भांडे, आणि पातळ प्लास्टिक असतं तर ते भांडे, असे भांडे तुम्ही डिशवॉशरमध्ये नाही यूज करू शकत, खराब होऊ शकता. आता तुम्ही बघू शकता आता म्हणजे भांडे झाले आहेत, आणि भांडे झाल्यावर आपोआप झाकण उघडतं आणि अशी गरम वाफ निघते. तुम्हाला दाखवते मी, तर तुम्ही बघितलंच आहे मशीनचे भांडे झाल्यावर ते दरवाजा आपोआप उघडतो. आणि त्याचबरोबर इथे टायमिंग दिला आहे का, म्हणजे आता म्हणजे याचा अर्थ असा आहे का दरवाजा जरी उघडला पण आतमध्ये ना वाफ येते, खूप गरम वाफ येते, पण तुम्ही चुकून असा आतमध्ये हात टाकू नका जेणेकरून तुम्हाला हाताला वाफ लागेल किंवा चटका लागेल. त्याच्यासाठी इथे त्यांनी टायमिंग दिलेला आहे का, म्हणजे एक मिनिट 10 सेकंदानंतर हे पूर्ण गार होईल, आणि म्हणजे मशीनमधले जे भांडे आहे ते गार होईल, नाही तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असं पूर्ण खाली पण करू शकता, असं बाहेर काढून गार पण करू शकता. अजून माझ्या हाताला गरम लागत आहे, आणि तुम्हाला दिसत असेल भांडे झाले आहे पूर्ण सुकलेले आहे. आणि हे खाली केल्याच्या नंतर बटन ऑफ करून द्यायचं. तुम्हाला दिसत असेल एकदम स्वच्छ भांडे झालेले आहे, हे बघा किती स्वच्छ भांडे निघतात. इवन ही वाटी पण वरती ठेवली जरी आहे तरी पण एकदम स्वच्छ निघाली आहे. म्हणजे हे भांडे तुम्ही असेच लगेच लावू पण शकतात, आणि असेच भांडे तुम्ही स्वयंपाकाला पण यूज करू शकता, आणि कारण की ऑलरेडी हे भांडे क्लीन झालेले असतात आणि सुकून पण निघालेले असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा पद्धतीचं आहे माझं किचनमधलं डिशवॉशर. तर कसं वाटलं तुम्हाला माझं डिशवॉशर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.